नमस्कार विद्यार्थी मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्र हो आज आपण बी ए फर्स्ट इयरचा परिचय राजकीय संकल्पनांचा इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल कन्सेप्ट हा जो पेपर आहे त्या पेपरमधलं शेवटचं प्रकरण राष्ट्रवाद हे पाहणार रा आहोत विद्यार्थी मित्र हो या चॅनलवर नवे आला या चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण आज राष्ट्रवाद म्हणजे काय आणि राष्ट्रवादाची घटक स्पष्ट करा असा प्रश्न असेल किंवा मग राष्ट्रवाद म्हणजे काय हे सांगून राष्ट्रवादाची गुणदोष स्पष्ट करा असा प्रश्न असेल किंवा मग राष्ट्रवाद म्हणजे काय हे सांगून राष्ट्रवादाची महत्त्व स्पष्ट करा असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो विद्यार्थी मित्र पाहू आपण राष्ट्रवाद म्हणजे काय आपल्या परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह होणार आहेत आणि मग डिस्क्रिप्टिव परीक्षेमध्ये आपण परीक्षा देत असताना उत्तर कसं लिहावं यासाठी विचार केला पाहिजे त्यामध्ये प्रस्तावना सुरुवातीला लिहायची आहे तर विद्यार्थी मित्र पहा तर ते आपण लिहितानाही लिहायचं की राष्ट्रवाद ही राष्ट्राची आधारभूत असलेली विचारसरणी आहे किंवा विचारप्रणाली आहे राष्ट्रवादी ही एक मानसिक भावना आहे मानसिक भावना आहे ती दृश्यस्वरूपात दाखविता येत नाही मानसिक भावना दृश्यस्वरूपात दाखवता येत नाही राष्ट्रवाद अनेक अंगाने व्यक्त होणारी भावना आहे आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत म्हणून त्या आधारे सर्वांमध्ये जिवाळ्याचे संबंध आणि एकात्मतेची भावना निर्माण होणे म्हणजे राष्ट्रवादाची भावना होय मातृभूमीवर प्रेम तिच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी असणे मातृभूमीवर परकीयांचे वर्चस्व मान्य न करणे इतरांपेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत अशा प्रकारची भावना ही राष्ट्रवादाची भावना असते थोडक्यात लोकांमध्ये भावनात्मक ऐक्य निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रवाद ही विचारसरणी करते राष्ट्रवादाला निश्चित अधिष्ठान असते काय असते निश्चित अधिष्ठान असते तरी त्याचे विविध पैलू असल्याने अनेक विचारवंतांनी विशिष्ट पैलूंना अधोरेखित करून राष्ट्रवादाच्या व्याख्या केलेल्या आहेत त्यावरून राष्ट्रवादाचा अर्थ स्पष्ट होईल अशा पद्धतीची आपण प्रस्तावना केली पाहिजे त्यानंतर मग पुढं आपण हे लिहिलं पाहिजे की राष्ट्रवाद नॅशनलिझम या शब्दाच्या उत्पत्तीवरून राष्ट्रवादाचा बराचसा अर्थ स्पष्ट होतो राष्ट्रवादाचा अर्थ असा सब टॉपिक टाकला पाहिजे आणि हे लिहिलं पाहिजे मधील मूळ शब्द नेशन हा असून त्याची उत्पत्ती नेटियस एन ए टी यू एस नेटियस या लॅटिन शब्दापासून ज्याचा अर्थ वंश किंवा जन्म असा होतो त्यावरून राष्ट्रवादाचा राष्ट्र किंवा वंश या संकल्पनेशी असलेला जो संबंध आहे तो अधिक आधोरिकेतो त्यानंतर मग पुढं आपण हे लिहिलं पाहिजे की वांशिक एकता प्रथमत वांशिक एकता या भावनेसाठी राष्ट्रवाद शब्द वापरला गेला अठराव्या शतकात प्रामुख्याने फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये देशभक्ती राष्ट्रनिष्ठा राष्ट्रीय भावना यांचा निर्देश करण्यासाठी राष्ट्रवाद हा शब्द वापरला जाऊ लागला राष्ट्रवादाची व्याख्या हे राष्ट्रवादीच्या अर्थात लिहिल्यानंतर पॅरिग्राफ पाडायचा आणि काय लिहायचं राष्ट्रवादाच्या व्याख्या आणि मग त्याच्यात लिहायचं राष्ट्रवादाची व्याख्या करताना फेडरिक ग्रास असे म्हणतात की काय म्हणतात फेडरिक ग्रास इनोट कॉममध्ये मध्ये राष्ट्रवाद ही अशी भावनात्मक राजकीय कल्पना आहे की जी सत्ता ताब्यात घेण्याच्या प्रयत्नाशी निगडीत असून राज्याच्या व्यक्तिगत अस्तित्वावर भर देते तर याच्या दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे फ्रेडरिक्रासने काय म्हटलेलं आहे की राष्ट्रवाद ही अशी भावनात्मक राजकीय कल्पना आहे काय आहे राजकीय कल्पना आहे पण ती कशी आहे भावनात्मक आहे की जी सत्ता ताब्यात घेण्याच्या प्रयत्नाशी निगडीत असून राज्याच्या व्यक्तिगत अस्तित्वावर भर देते कशावर भर देते व्यक्तिगत अस्तित्वावर ती भर देते असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतरची दुसरी व्याख्या आहे स्नायडर प्राध्यापक लुई स्नायडर यांच्या मते कॉम्हाद्याने नोटेड कॉमेल या राष्ट्रवाद म्हणजे इतिहासातील एका विशेष कालखंडात आढळून येणाऱ्या राजकीय आर्थिक सामाजिक व बौद्धिक व्यवहाराचा परिणाम होय राष्ट्रवाद ही अशा मानवसमूहाची मनस्थिती व भावना आहे जो एका भौगोलिक भागात राहतो एक भाषा बोलतो व एकाच साहित्यातून इच्छा आकांक्षा व्यक्त करीत असतो ज्याला आपल्या वीर पुरुषांबद्दल अभिमान असतो व असा समूह बहुतेक वेळा धार्मिकदृष्ट्या एक असतो पूर्णविराम इनोटेट क्रमा बंद करायला पाहिजे त्यानंतरची व्याख्या आहे अल्फ्रेड डी गा ग्राझिया अल्फ्रेड डी ग्रासिया ही तिसरी व्याख्या आहे यांच्यामध्ये राष्ट्रवाद स्वदेशासाठी प्रेम व परकीयांविषयी जागरूकता निर्माण करते दोन भाग आहेत त्याच्यामध्ये आणि अत्यंत सोपी वाक्य आहे स्वदेशासाठी प्रेम आणि परकीयांविषयी जागरूकता निर्माण करतो अशी ती व्याख्या आहे त्यानंतरची व्याख्या आहे आशीर्वादम आशीर्वादम यांच्या आशी मते किंवा यांनी असे म्हटले आहे की काय म्हटले आहे कॉमामध्ये राष्ट्रवाद राष्ट्रवादी एक ऐतिहासिक प्रक्रिया आहे की ज्यात राष्ट्रीयत्वाचे एका राजकीय घटकात रूपांतर होऊन आपल्या वैधानिक हक्कासाठी लोक राष्ट्रनिर्मिती करतात कशासाठी राष्ट्र निर्मिती करतात वैधानिक हक्कांसाठी हक्क आहेत आणि ती कशी आहेत वैधानिक आहेत असं आशीर्वादम यांनी म्हटलेलं आहे त्यानंतरची व्याख्या आहे गिलख्रिस्ट प्राध्यापक गिलख्रिस्ट यांच्या मते राष्ट्रवाद म्हणजे समान वंशाच्या एकाच प्रदेशात राहणाऱ्या समान भाषा समान इतिहास समान हितसंबंध राजकीय संघटन व राजकीय ऐक्य असणाऱ्या व्यक्ती निर्माण होणारी आध्यात्मिक भावना नि काय म्हटलेलं आहे आध्यात्मिक भावना होय असं गिलख्रिस्टनी म्हटलेलं आहे पण यामध्ये काय आहे ज्या राष्ट्र समान वंशाच्या एकाच प्रदेशात राहणाऱ्या समान भाषा आहे समान इतिहास आहे आणि समान हितसंबंध आहेत राजकीय संघटना आहे राजकीय ऐक्य आहे असणाऱ्या व्यक्तीत निर्माण होणाऱ्या आध्यात्मिक भावनेला त्यांनी राष्ट्रीय राष्ट्रवाद असं म्हटलेलं आहे त्यानंतरची व्याख्या आहे अर्नेस्ट बारकर अर्नेस्ट बारकर यांच्यामध्ये राष्ट्रांमध्ये समान हित संबंधापेक्षाही स्नेहबंधातून जे भावनिक व मानसिक ऐक्य निर्माण होते त्या भावनेलाच राष्ट्रवाद असे म्हणतात असं आहे अत्यंत सोपी व्याख्या आहे समान हित संबंधापेक्षाही स्नेहबंधातून भावनिक आणि मानसिक ऐक्य निर्माण होते त्या भावनेला राष्ट्रवाद असं म्हटले जाते त्यानंतरची व्याख्या आहे एफ एच हिंसे यांच्या मते आपल्या राष्ट्राप्रती असणाऱ्या निष्ठेची जाणीव असणारी मनाची अवस्था म्हणजे राष्ट्रवाद होय राष्ट्राप्रती असणाऱ्या निष्ठेची जाणीव असणाऱ्या मनाची अवस्था मनाची अवस्था म्हणजे राष्ट्रवाद होय असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतरची व्याख्या आहे प्राध्यापक सी जे एच हायस यांच्या मते राष्ट्रवाद म्हणजे देश अभिमान आणि राष्ट्रीयतेचे भावनिक उत्कंठ एकत्व होय अशी व्याख्या यांनी केलेली आहे अशा पद्धतीने आपण राष्ट्रवादाच्या व्याख्या पाठलेल्या आहेत हायस यांच्या व्याख्येनंतर मग आपण सारांश रूपाने असे म्हणता येईल की असं लिहिलं पाहिजे की राष्ट्रवाद ही एक ऐतिहासिक प्रक्रिया आहे सर्व लोकांच्या मनामध्ये आपल्या सर्व व आपण सर्व एक आहोत ही भावना निर्माण होते असा समुदाय जेव्हा विशिष्ट प्रदेशावर वास्तव्य करतो तेव्हा त्याचे राष्ट्र निर्माण होते आणि लोकांमध्ये राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होऊन राष्ट्रवादाचा उदय होतो आपली संस्कृती परंपरा याविषयी लोकांमध्ये अभिमान असतो राष्ट्रवादाच्या भावनेतून तो व्यक्त होत असतो थोडक्यात स्वतःच्या राष्ट्राविषयीचे प्रेम दुसऱ्या राष्ट्राविषयी संदेहपूर्ण द्वेष राष्ट्रांतर्गत एकतेची भावना फुटीर प्रवृत्तींना विरोध करण्याची वृत्ती स्वातंत्र्याची तीव्र अभिलाषा आणि परकीय गुलामगिरीचा तिरस्कार यासारख्या भावनांचा आविष्कार म्हणजे राष्ट्रवाद होय अशा पद्धतीने आपण ही मांडणी केली पाहिजे त्यानंतर मग या प्रश्नाचा दुसरा भाग जो राहतो तो आहे राष्ट्रवादाचे घटक तर हे राष्ट्रवादाचे घटक जे आहेत तो प्रश्नाचा दुसरा भाग आहे मग त्यामध्ये आपल्याला हे जर एखाद्या एक वेळेस आपल्याला ह्या व्याख्यातून अर्थ जर स्पष्ट झाला तर तो आपल्याला निश्चितपणे लिहिता येतो आणि मग त्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे भौगोलिक एकता धार्मिक एकता आपण जे व्याख्यांमध्ये पाहिलेला आहे वांशिक एकता समान हितसंबंध भाषिक एकता समान संस्कृती समान राजकीय उद्देश समान हितसंबंध अशा सहा सात मुद्द्यांच्या आधारे आपण राष्ट्रवादाचे घटक स्पष्ट करू शकतो तर विद्यार्थी मित्र हो या चॅनलवर नव्याने आला असाल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक विद्यार्थी मित्र चॅनल शेअर करा आणि आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहावं हे आपण स्क्रीन लावून घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रवादाचे घटक पाहू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र